नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपला कला विषय अभ्यासणार आहोत। व्हिडिओच्या माध्यमातून कला विषय शिकवताना खरं तर हा प्रॅक्टिकल विषय आहे, तो बोलून शिकवता येत नाही, परंतु या वेगळ्या पद्धतीने आपण या सध्याच्या परिस्थितीमध्ये हा व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करतो आहे। एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षांचा विचार करताना जे परीक्षेसाठीचे विषय आहे, आवश्यक विषय आहे, त्या विषयासंदर्भात आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय संकल्पचित्र, या संकल्पचित्र विषयाबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। प्रात्यक्षिक असेल, रंगकाम असेल, रेखाटन असेल, या सर्वांचा बारकाईने अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। प्रथम संकल्पचित्र म्हणजे काय ते पाहूया। एलिमेंटरीसाठी आपल्याला संकल्पचित्र काढण्यासाठी विशिष्ट असा बाह्य आकार दिला जातो, त्यामध्ये चौकोन, आयत, चौरस, अर्धवर्तुळ, वर्तुळ, बहुभुजाकृती आकृती, त्यामध्ये पंचकोन असेल, षटकोन असेल, अशा विशिष्ट आकारामध्ये काही घटक तुम्हाला रचनेसाठी दिलेले असतात। या घटकांमध्ये विविध रेषा, त्याचबरोबर नैसर्गिक आकार, संकल्पचित्र काढण्यासाठी आवश्यक असणारे नैसर्गिक आकार, भूमितीय आकार, अलंकारिक आकार, आणि चौथा जो आकार आहे तो ज्याला केवल आकार म्हणतात, अमूर्त आकार जो आहे तो, त्याला ॲबस्ट्रॅक्ट, इंग्रजीमध्ये ॲबस्ट्रॅक्ट म्हणतो आपण। या चार आकारांचा आणि रेषांचा एक छान संगम म्हणजे संकल्पचित्र। आपण सोप्या भाषेत त्याची व्याख्या करूया। दिलेल्या बाह्य आकारामध्ये सांगितलेल्या घटकांचा कल्पकतेने उपयोग करून सुंदर असं रेखाटन करणं म्हणजे संकल्पचित्र। एलिमेंटरीमध्ये संकल्पचित्राचा विचार करताना भूमितीय आकारांचा विशेषतः आपल्याला जास्त विचार करावा लागेल, कारण परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला भूमितीय आकार हे अत्यंत महत्त्वाचे असतात। या संकल्पचित्रामध्ये त्याचं रेखाटन कसं करायचं याबद्दल आपण सुरुवातीला चर्चा करूया। आपल्या कागदावर जो तुम्हाला बाह्य आकार दिलेला आहे, आत्ताच सांगितलंय तुम्हाला वर्तुळ असेल, त्रिकोण असेल किंवा चौकोन असेल, हा आकार बरोबर मध्यावर आला पाहिजे। चित्र कसं काढलं यापेक्षा ते किती प्रमाणात किंवा किती फर्स्ट इम्प्रेशन त्याचं जे आहे ते तुमचं तुमच्या रचनेमध्ये असतं, म्हणून मुख्य आकार आहे तो कागदाच्या मधोमध काढायचा आहे। त्यासाठी आपण विशिष्ट पद्धत आहे, ती पण प्रात्यक्षिकांच्या वेळेस पाहूया। दुसरा प्रकार आहे, या आकारांमध्ये रचना करताना ताल, तोल, लय, प्रमाण यांचा आपण उपयोग करणार आहोत। पुनरावृत्ती असेल, या संकल्पचित्राच्या मूलघटकांचा उपयोग आपण रचना करताना नक्की अभ्यासणार आहोत। त्यासाठी आपण त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी बनवतो मी। म्हणून या रचनेमध्ये तुम्हाला दिलेल्या आकारांची अशी काही व्यवस्थित रचना करायची आहे की कुठेही आकारांची गर्दी नसेल किंवा कुठेही खूप मोठा भाग रेखाटनामध्ये राहणार नाही। या छान रेखाटनानंतर आपण रंगकाम कसं करायचं हेही पाहणार आहोत। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज संकल्पचित्र रंगकाम करणार आहोत। आपल्यासमोर एक रंगवलेलं संकल्पचित्र शीत आणि उष्ण रंग संगतीमधील आहे। याच पद्धतीने आपण आपलं संकल्पचित्र रंगकाम करणार आहोत। समोर दाखविलेल्या कलर स्केलनुसार प्रत्येक रंगाच्या किमान 3 ते 4 शेड्स आपण आपल्या संकल्पचित्रात उपयोगात आणणार आहोत।
पांढऱ्या रंगाच्या सहाय्याने आपण पिकट छटा तयार करणार आहोत आणि काळा रंग यूज करून या गडद छटा आपल्या संकल्पचित्रात आपण यूज करणार आहोत। चला आपण आपलं संकल्पचित्र रंगवण्यास सुरुवात करूया। या भागामध्ये आपण शीत आणि उष्ण कलर एकत्र वापरणार आहोत। प्रथम गडद रंगांपासून आपण आपलं रंगकाम सुरू करणार आहोत। या पोर्शनमध्ये फिकट भाग आपला मधोमध येणारे आणि बाहेरच्या या पार्टमध्ये आपण गडद रंग वापरणार आहोत। तर सुरुवात आपण मध्यम रंगाने करणार आहोत। त्यानंतर एका रंगाचे किमान तीन भागामध्ये आपण त्या शेड देणार आहोत। रेषेच्या बाहेर रंग जाणार नाही याची काळजी घेऊया। तोच रंग रंगांचा बॅलन्स व्हावा म्हणून एक रंग किमान तीन भागामध्ये आपण देणार आहोत। तर या ठिकाणी हाच रंग देतो आहे मी। याही भागात देतोय। लहान भागात रंग देण्यासाठी आपण छोटा ब्रश आणि मोठ्या भागात रंग देण्यासाठी मोठा ब्रश वापरला तर रंगकाम हे व्यवस्थित होतं। लाल रंगात थोडासा गडद काळा रंग किंवा प्रसंगी तुम्ही पर्शियन ब्ल्यू सारखा कलरही टाकून आपण गडद शेड तयार करू शकतो। याच रंगात आणखी थोडासा गडद रंग टाकून तीच छटा आहे त्यापेक्षा आपण अधिक डार्क करूया। रंग तयार करताना जास्त प्रमाणात रंग तयार करायचा आहे जेणेकरून तो रंगकाम होण्यापूर्वीच संपणार नाही। पाण्याचं प्रमाण देखील सुरुवातीलाच आपल्याला जितकं हवं आहे तितकं टाकायचं आहे। रंगकाम करताना मध्येच पाणी टाकून रंगाची शेड्स किंवा छटा बदलते त्यामुळे जे काही पाणी टाकायचं आहे पातळ रंग करायचा आहे तो सुरुवातीलाच। ही तयार झालेली डार्क छटा फक्त आधी दिलेल्या शेड शेजारी आपण दुसरी शेड्स देणार नाही
याची काळजी घ्यायची। कोणत्याही प्रकारची घाई न करता अगदी व्यवस्थित आपल्याला परीक्षेसाठी पुरेसा वेळ दिलेला आहे, त्यामुळे कोणतीही घाई न करता प्रत्येक भाग हा काळजीपूर्वक आपण रंगवणार आहोत। शीत आणि उष्ण अशा दोन रंगसंगती आपण एकत्र उपयोगात आणणार आहे। या विशिष्ट भागामध्ये उष्ण रंगसंगती आणि उरलेल्या भागामध्ये शीत रंगसंगतीचा उपयोग करणार आहोत। चित्र हे नेहमी वरच्या बाजूने रंगकाम करण्यास सुरुवात करून खाली शेवट करायचा असतो। त्याचं मुख्य कारण रंग हाताला लागू नये आणि चित्र आपलं खराब होऊ नये, परंतु संकल्पचित्रात आपल्याला तसं करता येत नाही। संकल्पचित्रात आपण बाजूने डार्क रंग तयार देतोय, त्यामुळं सर्व शेड्स आपल्याला सर्व भागात कशा येतील त्या पाहायच्यात। या ठिकाणी आपण एकाच रंगाच्या चार ठिकाणी चार शेड्स दिलेले आहेत। आपण आता रंग बदलणार आहोत। लाल रंगाच्याच फिकट छटा आपण करणार आहोत। एकच रंग आपण आतापर्यंत वापरतोय। या रंगामध्ये लाल रंगाचं अस्तित्व आपल्याला दिसेल।
नवरी कोण दिसन मग आलो हा तुमचं फोटो सुरू झालं की मी आलो लगेच
आपण लाल रंगाच्या वेगवेगळ्या रेड कलरच्या वेगवेगळ्या शेड्स तयार केल्या होत्या गडद आणि फिकट. आता आपण ऑरेंज कलर उष्ण रंग संगतीमधील ऑरेंज कलर्स यूज करणार आहोत आणि त्यानंतर येलो. येलो कलर हा ब्राईट आहे त्यामुळे तो मधल्या भागात घेणार आहोत. आता ऑरेंज आणि रेडच्या फिकट शेड्स आपण मधल्या भागात घेणार आहोत. ऑरेंज कलरची आपण थोडीशी फिकट शेड तयार केलेली आहे.